अगाई त्याच्यापेक्षा माझ्या मुलीमध्ये जास्त धमक आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगली नोकरी आणि पैसे मिळवण्याची, कारण मी तिला डबल ग्रॅज्युएट केलंय. पण काय फायदा त्या डबल शिक्षणाचा? मुलगा निवडताना कुठे गेलं होतं हे शिक्षण? माती खायला? सोन्यासारखी पोर माझी. मुलगा निवडताना मात्र हा गुजराती ठेपला निवडला. मराठी मुलं काय संन्यास घेऊन गेली होती हिमालयात? ते काही नाही, तू तू लाडावून ठेवलंस मुलांना आणि बिघडवलंस. मी तर म्हणतो आपण आजच जाऊया. विपुल प्लीज, रागाच्या भरत असा कुठलाही निर्णय घेऊ नकोस ज्याने तुमच्या येणाऱ्या बाळाला प्रॉब्लेम होईल. माधुरीची अवस्था नाजूक आहे, जरा तिचा विचार कर. मला असं वाटतं की आपल्या पर्सनल इगोपेक्षा या रागापेक्षा तुमच्या नवीन येणाऱ्या बाळाचा विचार कर. साडी हा प्रकारच असा आहे की जी कुठली मुलगी साडी नेसेल तिचा एक वेगळाच डौल असतो, एक वेगळीच पर्सनॅलिटी येते तिला. हा रंग मला खुलून दिसेल आणि अभिजितला पण नक्की आवडेल हा रंग. मी विचारू का रियाला? रिया, मी तुझ्यासाठी कुर्ते शिवे ना, पण तुझ्या मटेरियल मधलं एक मटेरियल मला दे ना. आता ही काही विचारायची गोष्ट आहे का? ऑफकोर्स शमी, तुला हवं ते घे. आणि शमी, माझ्यासाठी असे ड्रेसेस डिझाईन कर ना की एखादा मुलगा मला बघून असा इम्प्रेस झाला पाहिजे. मला तुझी खूप काळजी वाटते, कारण काय ना जय, जर 6 दिवसात तू शमिकाशी लग्न नाही केलंस तर मी तुझं सिक्रेट ओपन करणार, आणि तेव्हा जी थोबाडीत बसेल त्याचा आवाज तुला आयुष्यभर ऐकू येईल. यू गॉट इट? आय एम शुअर यू डिड. शमिकाला ब्लॅकमेल करायचं असेल तर ते पत्र हा एकच मार्ग आता समोर दिसतोय माझ्या. मी फार वेळ थांबायला आलेच नाहीये, मी फक्त तुला हे देणार आहे आणि जाणार. हे काय आता? तुझ्यासाठी छोटस गिफ्ट. अरे हो, पण आहे काय? दाखव. हे बघ, काय? अगं पण टाय आहेत माझ्याकडे. अरे हो, पण हे स्पेशल टाय. दाखवते, पकड ना. हे बघ, याला ना आधीच गाठ मारली. तुला गाठ मारता येत नाही म्हणून हे फक्त असं ओपन करायचं, असं लावायचं, झालं. झाला ना तुझा प्रॉब्लेम सॉल्व? छान दिसतोय. पण प्रॉब्लेम तर अजून वाढलाय. म्हणजे? म्हणजे आता एक काम कर, बांध परत. बांध बांध, थांब. पूर्वी असं टाय बांधण्याच्या निमित्तानं का होईना, पण तू एवढं जवळ तर यायचीस माझ्या. अतुल बघ, गेलीस ना तू. ना तू फार गोड करस. तुला कोणी बोललं नाही का यापूर्वी कधी? हा, तसं सांगितलंय बऱ्याच मुलींनी. ओ अच्छा अच्छा.